नमस्कार मित्रांनो, आज आपण पाणी किती खोल हा पाठ सादर करणार आहोत। म्हैस गडबा चघळत उभी आहे। तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। म्हैस म्हणाली, आता मी खरच म्हातारी झाले, हा कडबा काही चावेना मला। रेडकाला हाक मारते, अरे बाळा माझे एक काम करशील? रेडकू म्हणाला, हो सांग ना। म्हैस म्हणाली, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। रेडकू म्हणाले, दे मला पेंडी बांधून, एक रिकाम पोत सुद्धा दे, कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो। म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते। रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते। रेडकू, नदी तर आली, पाण्याचा किती मोठा आवाज येतोय, पाणी भरपूर दिसतंय, मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं, ते इकडे तिकडे पाहते, बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात, त्याच्याजवळ जाते। रेडकू म्हणाला, बैलकाका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यात जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटतंय। बैल म्हणाला, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील। रेडकू नदीजवळ परत येते, पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते। खारुताई म्हणाली, अरे वेड्या कुठे चाललास, नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर। रेडकू म्हणाले, खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैलकाकाने सांगितलंय, मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले। खारुताई म्हणाले, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नकोस, मागे फिर। रेडकू विचारात पडले, गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते। घरी लवकरच आलेले पाहून म्हैस आजी विचारते। म्हैस म्हणाली, का रे लगेच परत का आलास, कुठी बंद होती का? रेडकू म्हणाला, नाही गा आजी, मी कुटीला गेलोच नाही, नदीपासून परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आले। म्हैस म्हणाली, अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता। रेडकू म्हणाला, अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो। म्हैस म्हणाली, अरे नीट विचार कर, बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना, पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडकू म्हणाला, खरंच की आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून। ते उड्या मारत नदीकडे जाते। नदीच्या पाण्यात पाय टाकून, खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे, मला सहज जाता येईल। रेडकू सावकाश नदी पार करते, पलीकडच्या काठावर पोहोचतात, आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते।